गेल्या महिन्यात मी क्लासेस घ्यायला नाशिकला गेलेली. माझा क्लास वगैरे सुटला आणि मला खूप अशी भयंकर भूक लागलेली. तर मला माझ्या स्टुडंट म्हणाला की मॅडम थांबा, आम्ही तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतो. म्हणून त्या घेऊन आल्या. तर म्हटलं ह्याला काय म्हणतात? म्हणे हा आहे उलटा वडापाव किंवा पाववडा. म्हणजे मी एकदम सरप्राईज झाली, कारण आपण वडापाव तर इथे खातोच ना. तर म्हणे मॅडम तुम्ही खाऊन बघा, मग आम्ही तुम्हाला ह्याची रेसिपी सांगतो. तर मला ती इतकी आवडली तर म्हटलं की तुम्हाला शेअर करूया. पण आता मी तुम्हाला सांगणार नाही की ती कशी करतात, तर मी तुम्हाला लगेच करून दाखवणार आहे. तर आता आपण सुरुवात करतोय उलटा वडापावला. तर सुरुवातीला आपण फोडणी करून घेऊया वड्यासाठी. तर आपण काय करतोय, इकडे तेल घेतोय साधारण 2 टेबलस्पून. तेल तापल्यावर त्यात आपण घालूया राई, जिरं, हळदी पावडर, त्यानंतर लिंबाचा रस, त्यानंतर इकडे क्रश आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथमीर. हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी, परतून घ्यायचं. आता हे झालेलं आहे, आपण इंडक्शन बंद करूया आणि आता हे एका बाउलमध्ये काढूया. आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. आता हे थंड झालेलं आहे आणि बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. 5 बटाटे आहे, मध्यम आकाराची आहेत, एकदम मोठी पण नाहीत लहान पण नाही. त्याची सालं पण काढली आहेत. आता हे घेऊया, कुस्करून घेऊया. जास्त पण अगदी कुस्करून नाही घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण मॅश नाही करायचे आहेत. आपण जे बटाटे वळायला ठेवतो तसंच करायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया आणि आता हे छानपैकी मिक्स करायचं आहे. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण बॅटर बनवून घेऊया, म्हणजे आपण सगळी तयारी करून घेऊया आणि मग आपण उलटा वडापाव फ्राय करायचा आहे. हे बाजूला ठेवूया. आता आपण इकडे चण्याचं पीठ घेतलं ते घेऊया, साधारण 1.5 कप आहे ते घेऊया. म्हणजे जितके वडे असतील तेवढे तुम्ही घ्यायचे आहे, अंदाजे घ्यायचे ते. त्याच्यानंतर थोडीशी हळद 1/2 चमचा, कोथमीर, मीठ चवीप्रमाणे. आता आपण ह्यात घालूया पाणी. जास्तही नाही घालायचं आहे, कमी पण नाही घालायचं आहे. म्हणजे आपण भजीला करतो वडापावला करतो तसंच घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची, म्हणजे अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ पण नाही. बघा अशी पाहिजे. तेल तापत ठेवलेलं आहे मी इथे आणि आता आपण हे वडापाव जो आहे ना तो आपण पावामध्ये कसा भरून घ्यायचा आहे. म्हणजे एरवी आपण काय करतो, हे वडे गोल बनवतो, चण्याच्या पिठामध्ये बुडवतो आणि तळतो. तर तसं नाही करायचं आपल्याला. आता मी तुम्हाला दाखवते. पाव सेपरेट करून घेऊया आणि आता आपण हे पाव मधनं कट करून घेऊया. आता आपण ही जी भाजी आहे ही पावामध्ये भरून घ्यायची, तर आपण ती भरून घेऊया. आणि ही चटणीवरती घालायची, ही आपण लसणाची चटणी घेतलेली आहे. आणि ह्याला असं पॅक करून टाकायचं, बंद करून ठेवून द्यायचं आहे. असे आपण सगळे करून घेऊया आणि मग पुढची प्रोसिजर करूया. अशा प्रकारे आपले सगळे पाव आपण स्टफ करून घेतलेले आहे. आता आपल्याला ते तळायचे. तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. हा जो पाव आहे स्टफ केलेला तो आपण ह्याच्यामध्ये डीप करायचा आहे आणि तो तेलात टाकायचा आहे. दोन्ही साईडने छान झालेले आहेत लालसर, आपण ह्याला काढून घेऊया. अशाच प्रकारे दुसरे पण करून घेऊया. हा पण उलटा वडापाव झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. तुम्ही बघितलं असेल की ह्यात मी कढीपत्ता नाही घातलेला आहे. मी शक्यतो कढीपत्ता घालत नाही. तुम्हाला पाहिजे तुम्ही अवश्य घाला ह्याच्यामध्ये कढीपत्ता, नो प्रॉब्लेम. तर आपले हे उलटा वडापाव रेडी आहेत. तर बघितली ना गंमत, उलटा वडापाव. तर तुम्ही ही करून बघायची आहे, मला कमेंट्समध्ये कळवायचे आहेत. आणि अशाच छान छान रेसिपी फक्त कुठे बघायला मिळतात? रुचकर मेजवानीवर.